आपण रिजन्सी अनंतममध्ये घर घेण्याचा विचार करत असेल तर थोडं थांबा, कारण 2 वर्षांपूर्वी ज्या नागरिकांनी घरं घेतले त्यांची परिस्थिती अत्यंत बिकट आहे. 1 वर्षांपूर्वीच शेकडो नागरिक रस्त्यावर उतरले होते, कारण त्यांना प्यायला पाणी मिळत नाहीत. आयुष्यभराची पुंजी लावली आहेत, कोट्यवधी रुपयांची घरं नागरिकांनी घेतली आहेत, मात्र त्यांना प्यायला पाणी मिळत नाहीत. तर वॉशरूममध्ये अत्यंत घाणेरडा वास येणारं पाणी येतं, तर भिंतींचा दर्जासुद्धा अत्यंत खराब आहेत, अशा अनेक नागरिकांच्या तक्रारी आहेत. आणि विशेष बाब म्हणजे या बांधकाम व्यावसायिक विरोधाच्या विरोधात जर कोणी तक्रार करायला गेलं तर त्याला अक्षरशः दमदाटी करून मारण्यापर्यंत त्यांची मजाल जाते. मात्र आज पुन्हा एकदा 1 वर्षानंतर नागरिकांचा संयम तुटला आणि आज त्यांनी त्यांच्या सेल्स ऑफिसवर धडक मोर्चा नेला. इतका भयानक मोर्चा होता की नागरिकांच्या मनातली भीतीच गेली की आपल्याला जरी मारणार असेल तरी मेलो तरी चालेल, मात्र आयुष्यभराची पुंजी ज्या बांधकाम व्यवसायाकडे लावली आहेत, कोट्यवधींची रुपये घरं घेतली आहेत, त्या घरात जर प्यायला पाणी नसेल तर पाण्याशिवाय मरण्यापेक्षा यांचा मार खाऊन मरू अशी काही परिस्थिती झाली आणि रोग अक्षरशः रस्त्यावर उतरले होते. आणि या फौज पाट्यांना दाबण्यासाठी अक्षरशः पोलिसांचा फौज पाटा बोलवण्यात आला होता. अनेक पोलिसांना तिथे बोलवलं होतं. का तिथे गुंड आले होते का, ज्यांनी कोट्यवधी रुपये घालून या बिल्डरवर विश्वास ठेवला, त्याच नागरिकांची मुस्कट दाबण्यासाठी पोलिसांचा फौज पाटा कशासाठी? आपण बघू शकता कशा पद्धतीचा गोंगाट नागरिकांनी घातला आहे. त्यामुळे आपण अशा संकुलामध्ये घर घेताना आपल्या आयुष्यभराची पुंजी लावताना 10 वेळा विचार करा. बघूया आपण ती नेमकी व्हिडिओ कशा पद्धतीने तिथे नागरिकांनी गोंधळ घातला आहे.